दिल्ली एटीएसने अमोल शिंदे या तरुणाला जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. संसदेत आतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी आपल्यासोबत या भागातील लोकप्रतिनिधी आहेत मंत्री संजय बनसोडे. त्या तरुणाच्या घरी एटीएसची टीम दाखल झालेली आहे. काय एकंदरीत या समोर सांगतो? दिल्लीमध्ये संसदेवर मध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. पहिल्यांदा त्याचा मी निषेध करतो. आणि तो जो मुलगा आहे तो माझ्या लातूर जिल्ह्यातील झरी गावचा आहे. एक ग्रामीण भागातला मुलगा आहे. आणि तो मुलगा सातत्यानं पोलीस भरतीमध्ये तो प्रयत्न करत होता. पण तो मला वाटतं तो होऊ शकली नाही अशी माझ्यापाशी त्या ठिकाणी आहे. पण मला एक आश्चर्य वाटतं की तो ग्रामीण भागातला मुलगा दिल्लीमध्ये जातो, पार्लमेंटमध्ये पोहोचतो, पार्लमेंटच्या गॅलरीमध्ये जातो, त्याच्या हातामध्ये ते गॅसची नळकंडी का असते हे काय प्रकार आहे मला काय समजायला तयार नाही. म्हणून मी स्वतः दुपारी SP ना त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सूचना केल्या की त्याच्या घरची पार्श्वभूमी काय आहे आणि तो मुलगा कुण्या संघटनेशी संलग्न आहे का, कुण्या पक्षाशी संलग्न आहे का, हे सगळी कसून चौकशी त्या ठिकाणी तुम्ही करा अशा सूचना मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून पोलीस त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांच्या आईवडिलांशी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आईवडील म्हणतात की आम्हाला ह्याची काही माहिती नाही, त्या ठिकाणी माहिती नाही असं आईवडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. तरी पण मी स्वतः त्यांनी बारकाईनं त्याचा मोबाईल आता दिल्लीमध्ये तर पोलीस त्याला ताब्यात घेतलेच, दिल्लीमध्ये त्या ठिकाणी चौकशी होईलच. पण त्याच्या आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्याच्या गावामध्ये किंवा आजूबाजूमध्ये त्याच्या अनेक दिवसापासून काय ॲक्टिव्हिटीज होत्या हे सुद्धा तपासण्याचं काम आम्ही शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. निश्चित अमोल शिंदेच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून केलं जाईल अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. कॅमेरामन गणेश मोरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.